नमस्कार, मी श्रुती सुरवसे, जनवार्ता बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. प्रभाग क्रमांक 14 मधील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार काशीनाथ कांबळे यांनी वडारवाडी येथे नागरिकांसाठी वाचनालय सुरू केले. आपला प्रभाग हा शिक्षित व्हावा या उद्देशाने वडारवाडी येथील युवा नेतृत्व करणारे काशीनाथ कांबळे यांनी वाचनालयासाठी संकल्पना पुढे आणली आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो तो परिसर स्वच्छ आणि सुंदर असावा यासाठी ज्या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकून जी जागा घाण केली होती ती जागा कांबळे यांनी आणि त्यांच्या युवा कार्यकर्त्यांच्या मदतीने स्वच्छ केली गेली. त्या जागी वाचनालय सुरू केले, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आणि नागरिकांना मोफत वृत्तपत्र वाचता येतील. त्यामुळे वडारवाडीतील नागरिकांना स्वच्छतेची आणि शिक्षणाची जाणीव होईल. या वाचनालयाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब पासळकर आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख आनंद मंजळकर यांनी केले. यावेळी अंबादास कुराडे, भारत अमरावती, अनिल कुराडे, परशुराम डोंगरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. युवा पिढी जास्त असल्यामुळे इथे या ठिकाणी वाचनालय कुठंच झाले नव्हते आणि स्वर्गीय प्रबोधनकर ठाकरे सार्वजनिक वाचनालय या वाचनालयसुद्धा उद्घाटन करताना फार कष्ट घ्यावं लागले पोरांना, कारण की इथं महानगरपालिकेची कचरकुंडी असल्यामुळं ती कचरकुंडी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून इथनं आटवली आणि आटवल्यामुळं या ठिकाणी आम्ही स्वच्छतेच्या दृष्टिकोनाने इथं वाचनालय ओपनिंग केलं तर इथं स्वच्छता राहील या हिशोबाने आम्ही या ठिकाणी ओपनिंग केली. 2-3 महिन्यापूर्वी कचरापेटी होती, ती कचरापेटी आम्ही हलवली तरी लोक तिथंच कचरा टाकत होते. त्याच्यानंतर आम्ही ह्या वाचनालयाचा प्रस्ताव अण्णा पुढे मांडला. अण्णांनी आम्ही एकत्र होऊन हा डिसिजन घेतला की एखादा एक चांगला उपक्रम इथं आपण करूया जेणेकरून लोक तिथं कचरा टाकायचं बंद करतील. त्याच्या माध्यमातून हे सगळं साध्य झालं. तर हा आमचं हा एक स्टेप होता वाचनालयाचा. त्याच्यानंतर आम्ही एक शैक्षणिक उपक्रम राबवणार आहोत. आपल्या भागात आरोग्य शिबिर असेल, महिलांसाठी काही उपयुक्त असेल ते उपक्रम आम्ही डिस्कस करून करूया. ज्येष्ठ नागरिकांसाठी महानगरपालिकेतर्फे असणाऱ्या उपाययोजना अजूनही पालिकेच्या कागदीपत्रावरच. प्रभाग क्रमांक 15 मधील ज्येष्ठ नागरिकांचा आरोप. प्रभागात असणाऱ्या कचऱ्यांच्या समस्यांपासून रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यांपर्यंतच्या समस्यांचे प्रश्न पालिकेकडून दरवर्षी सोडवले जातात, परंतु नागरिकांच्या नेमक्या समस्या पालिकेकडनं सोडवल्या जात नाही आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व कामे योग्य पद्धतीने होत आहेत, परंतु कुठेतरी ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालिका कमी पडत आहे. पालिकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या उपाययोजना अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाही असे मत प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केले आहे. श्रीधर सीताराम धारप. काय नेहमीप्रमाणे पक्ष आहेत ते आपापले हे करतात. हा मी चांगला मी चांगला असे प्रत्येक जण म्हणतात. असं काही जरूर नाहीये, ते जेवढ्या अपेक्षा आहे त्यांच्याकडे ते करतात, तेवढ्या अपेक्षा पूर्ण आहे. आता हे जे बाग केले त्यांनीच केलेली आहे. चांगलं काम करावं हीच अपेक्षा जनतेसाठी. जे काय रस्ते पाणी वगैरे वगैरे हे ड्रेनेज त्यांच्यासाठी अशी सेपरेट उद्यानं पाहिजे, विरंगुळा केंद्र पाहिजे, जेणेकरून ह्या लोकांना वेळ घालवता येईल. कारण ज्येष्ठ नागरिकांना वेळ जायचाच प्रश्न पडतो. अशी काही तिथे लायब्ररी वगैरे किंवा अशा सोयी करून त्यांची तिथे जातील, 2-3 तास बसतील अशी सोय करावी. आनंद कुमार, मोतीराम भगत. सुविधा सगळ्या लोकांना जे काय करता येईल तेवढे करा. सगळे रस्ते मोठे करा, त्याचा खूप त्रास होतो लोकांना. चालताच येत नाही, तुम्ही चालून बघा. आणि दोन्ही बाजूला पार्किंग आहे, इकडे मोटरसायकल इकडे मोटरसायकल, रस्ता राहिला बार का लहान. अभय लुनावत. आता जे नगरसेवकांच्या बाबतीत इलेक्शनच्या बाबतीत सगळं चाललं आहे, मला असं वाटतं आपले जे काही नगरसेवक होऊन गेलेत किंवा आता जे काही निवडून येणार आहेत तसं पुण्यात जेवढं जमत आहे तेवढं चांगलं काम करायचा ते प्रयत्न करतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता हे वर्तक गार्डन जिथं आपण उभे आहोत, आता ह्या गार्डनमध्ये सुद्धा एवढं मेंटेन आहे सगळं. इथं महिला, त्याच्यानंतर आपले सर्व ज्येष्ठ नागरिक
हे जे फिरायला येतात 400 मीटरचा राऊंड आहे, 10-10, 12-12 राऊंड मारतात, 5 किलोमीटर जवळपास फिरतात आणि महानगरपालिकेने एवढी चांगली सुविधा आपल्याला दिलेली आहे, जे काही इक्विपमेंट दिलेले आहेत एक्सरसाइजसाठी त्याचा उपभोग जर घेतला सगळ्यांनी तर मला वाटतं की कुणालाही शारीरिक अडचणी येणार नाहीत आणि हे सगळं महानगरपालिकेकडनं जे काही नगरसेवक उपलब्ध करून देतात त्याच्यासाठी त्यांना आपण नक्कीच धन्यवाद दिले पाहिजे. नगरसेवकांनी यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं मेन आता रस्त्यांचे बरेच विकास होत आहेत, सिमेंटचे रस्ते होत आहेत, ती खूप चांगली गोष्ट आहे. फक्त महत्त्वाचा मुद्दा पुण्यामध्ये पार्किंगचा फार मोठा आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. जर थोडंसं पार्किंगची व्यवस्था ह्या लोकांनी जास्त चांगली हाताळली तर मला वाटतं ही अडचण येणार नाही. या प्रभागातील नगरसेवक अशोक यनपुरे यांनी प्रभागासाठी सर्व चांगली कामे केली आहेत, त्याचबरोबर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी पालिकेतर्फे असणाऱ्या उपाययोजना सोडविण्यात आल्या असा दावा त्यांनी जनवार्ताच्या दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. मी अशोक कोंडीबाई यनपुरे, प्रभाग 15 मधून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागितलेली आहे. गेले 20 वर्ष मी या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम करतो आहे. साधारणतः सगळ्या भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने मुळातच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हणजे ड्रेनेज पाणी याची या भागातली गरज लक्षात घेऊन आणि त्यानंतर झालेल्या विकासाच्या कामात पूर्णपणे लक्ष देऊन आम्ही हा प्रभाग केलेला आहे. आता सध्या माझ्याबरोबर प्रतिभा नितीन ढमाले या नगरसेविका म्हणून आम्ही बरोबर काम करतो आहे आणि खरोखर एक दोन्ही नगरसेवक आम्ही एकमताने या प्रभागामध्ये अतिशय चांगलं काम केलं आहे. त्याही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, त्याही या भागामध्ये प्रभाग 15 मधून तिकीट मागणार आहेत. त्यामुळे या सगळ्या भागात आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू असा मला विश्वास आहे. की कामं आता काय होतं, दरवेळेला बजेट पडताना मुळातच हा मध्यवर्ती पुण्याचा भाग आहे आणि साधारणतः नगरपालिका आणि महानगरपालिका झाल्यापासून या भागात काही डेव्हलपमेंट्स राहिल्या होत्या, म्हणजे लोकवस्ती वाढत गेली तसं ड्रेनेजच्या लाईन्स असतील, पाण्याच्या लाईन्स असतील, ह्या वाढवल्या पाहिजेत, त्याचा व्यास वाढवला पाहिजे आणि हे सगळं करत असताना त्या ठिकाणचे रस्तेसुद्धा चांगल्या पद्धतीने झाले पाहिजेत असा आम्ही त्याच्या पाठीमागे विचार केला. आणि याच्यामध्ये मुळातच या भागातल्या नागरिकांच्या ज्या गरजा आहेत, म्हणजे उद्यान असेल तर चांगल्या प्रकारच्या शाळा असतील, असलेली मैदानं विकसित करणं असेल, किंवा आमच्याकडे सुभाषनगर असेल किंवा सरस्वती मंदिरचं मैदान असेल, या भागामध्ये जी ग्राउंड्स होती ती आम्ही विकसित करण्याचा प्रयत्न केला. मी आता काय आहे, आपण पुणे शहर हे स्मार्ट सिटी चाललं आहे आणि त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण शहराचा जो विकास करतो आहे तो डिजिटल विकास केला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं आहे. म्हणजे माझी एक कल्पना आहे की पुढच्या काळामध्ये नागरिकांनी आम्हाला मोबाईलवरच SMS पाठवून जर तक्रार दिली तर ती तक्रार आम्ही नक्की सोडवू अशा प्रकारची एक चांगली यंत्रणा ही आम्ही आमच्या प्रभागामध्ये उभी करणार आहोत. पार्टी प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक आहे. तर सांगायचं म्हणजे आम्ही दोघांनी प्रभाग क्रमांक 58 खूप एकीने काम केले, सर्व ड्रेनेज रस्ते, काँक्रिटीकरण, UTWT काम, घनकचरा, भरपूर आम्ही दोघांनी एका विकासाची कामं जी आहेत ती सगळी आम्ही एक मताने केलेली आहेत आणि मला असं वाटत नाही की आमच्याकडनं काय तर शिल्लक राहिले. जर समजा 90% कामं आमची पूर्ण झालेत, 10% कामे आमची राहिली ते 100% आम्ही पूर्ण करू. आता आमच्या प्रभागात कामं आमचं फक्त शिवाजी रोड राहिलेलं आहे तेवढा, पण तो कसं आहे आमच्या अंडर नाही आहे आणि आता जर असलं असतं तर आम्ही फक्त आमचं शनिवारवाडा ते स्वारगेट हा शिवाजी रोड आमच्या हातून तो राहिलेला आहे, त्याला पण ते मुदतीचं काय आले मेट्रोमुळे तो रखडला आहे. तसेच या प्रभागात बाहेरील गावातील राहणाऱ्या मुलींची समस्या निर्माण होत आहे, या सोडविण्यासाठी पालिकेने मदत करावी अशी मागणी वसतिगृहातील मुलींनी केली आहे. पुणे शहर हे सांस्कृतिक शहर मानले जाते. या शहरामध्ये बाहेर गावावरून अनेक मुली राहायला येतात. विचारूया त्या मुलींना त्यांच्या समस्या. सुनीता भेटला, CS शिक्षण घेते.
क्लासेसमध्ये तर नाही, पण क्लासेसून घरी जाताना काही मुले ओरडतात, सिट्ट्या मारतात. मुलांची वागणूक तशी बंद व्हावी असं वाटतं. पोलिसांनी त्याबद्दल आम्हाला मदत केली पाहिजे. हर्षदा लिपटे, मी इंटेरियर डिझाईन करते सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट. कॉलेजने डोनेशन थोडं कमी घेतलं पाहिजे. आम्ही बाहेरून येतो शिकायला तर आम्हाला बाहेरचा पण राहण्याचा खर्च असतो, कॉलेजची पण फी पण एवढी असती. तर सगळ्याची परिस्थिती सारखी नसते घरची. तर माझं एवढंच म्हणणं आहे की डोनेशन वगैरे थोडं कॉलेजवाल्यांनी कमी घेतलं पाहिजे, सवलत दिली पाहिजे थोडीफार. मी वसतिगृहामध्ये राहते तर रात्रीच्या वेळी मला असं बाहेर फिरावं वाटलं की मुलं रोडला असे टुकरपणा करत दिसतात, तर ते असल्यामुळे आम्हाला बाहेर फिरता येत नाही. अचानक कोणी आजारी पडलं तर त्यांना घेऊन जायची समस्या असते बाहेर, कारण आम्ही मुली एकटी एकटीच राहतो हॉस्टेलला. हे कुठेतरी थांबावे माझी एवढीच इच्छा आहे. सिद्धी पंधारे, मी अभिनव कॉलेज टिळक रोड. कॉलेजमध्ये डोनेशन वगैरे खूप घेतात, सिक्युरिटी नसते, त्यानंतर मोबाईल्स वगैरे, कोणी पण येतं कोणी जातं, पोलिस वगैरे तर नसतात, पण यावी अशी अपेक्षा आहे. आजकालच्या मुलींना अशा बऱ्याच प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. पुणेकरांनी यांना कुठेतरी मदत करावी अशी प्रत्येक मुलीची इच्छा आहे. प्रभाग क्रमांक 15 हिराबाग येथील राहणाऱ्या या मुली होत्या. तसेच या प्रभागासाठी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी केलेल्या कामांची माहिती जनवार्ताच्या मुलाखतीमध्ये दिली आहे. आम्ही पालिकेच्या निवडणुकीसाठी तयार आहोत असाही दावा त्यांनी दिला आहे. माझं नाव गौरव ज्ञानेश्वर सिंदनकर, मी प्रभाग क्रमांक 15 मधून ओबीसीसाठी इच्छुक आहे. मी शिवसेना पदाधिकारी आहे. माझ्या आधी प्रभाग 15 विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो. वेगवेगळे आंदोलन केले आहेत मी प्रभाग 15, त्यामध्ये मी जवळजवळ पेट्रोल वाढीचं आंदोलन, बायफाय मंडळामार्फत खूप काम केलेले आहेत. तुम्हाला माझे मेस असल्यामुळे माझे जेव्हा जेव्हा UPG मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे मार्गदर्शन शिबिर भरलेले आहेत. प्रभाग असे वायफायच्या सुविधा दिल्या युवकांसाठी, खूप अशी कामं केली आहेत. प्रभागासाठी मी जवळजवळ पॅन कार्ड शिबिर, आधार कार्ड शिबिर, रक्तदान शिबिर, अजून ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत पास, PMTJ पासेस, पेन्शनसाठी बांधले पेन्शन, साऊंड होम टू होम, मेडिकल माहिती म्हणतो वयस्कर आणि मेडिकल काय असतील त्यांच्यासाठी मदत केली. प्रभाग क्रमांक 18 खडकमाळ आणि महात्मा फुले पेठ मधील असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची जोरात तयारी. महानगरपालिकेच्या मनमानी कारभारामुळे प्रभाग क्रमांक 18 मध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत. नेहमी वर्दळ असणाऱ्या या प्रभागात अनेक रस्ते आधीच रुंद आहेत, त्यामुळे रस्त्यांच्या बाजूने कार, दुचाकी आणि जुनी वाहने असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकांना अडचणी होत आहेत. तसेच पथारी मार्गावरून विक्रेत्यांची अतिक्रमणामुळे या मार्गावरून ज्येष्ठ नागरिकांना जाताना त्रास होत आहे. कुठेतरी महापालिका जाणीवपूर्वक लक्ष देत नाही असा आरोपही केला जात आहे. या प्रभागातून मनसे पक्षाचे इच्छुक उमेदवार रवी सहाणे आणि त्यांची पत्नी आरती सहाणे पालिकेच्या 2017 निवडणुकीसाठी तयार आहेत. त्यासाठी त्यांनी प्रभागात केलेल्या कामांचा अहवाल सुद्धा सादर केला आहे. तसेच पालिकेकडून चालणारी मनमानी कारभार अशा प्रकारे चालत आहेत हे सांगितले आहे. तसेच पालिकेच्या अर्थसंकल्पनानुसार होणारी कामे ही निकृष्ट पद्धतीची आणि त्याचबरोबर कामांची यादी दाखवण्यासाठी सतत तीच कामे केली जात आहे. यामध्ये घाण पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सतत ड्रेनेजची कामे केली जात आहे, त्यामुळे सतत रस्त्यांवर खड्डे खांदले जातात. आता रस्त्यांवर 2-2 फुटावर ड्रेनेजचे खड्डे दिसत आहेत, त्यामुळे वाहतुकीला अडचण येत आहे. हा पालिकेचा कारभार कसा आहे त्याची माहिती रवी सहाणे आणि त्यांची पत्नी आरती सहाणे जनवार्ताच्या मुलाखतीमध्ये दिली आहे. नमस्कार, मी आरती रवी सहाणे माझं नाव आहे आणि मी प्रभाग क्रमांक 18 मनसेतर्फे OBC महिला इच्छुक उमेदवार आहे. आत्तापर्यंत आम्ही बरीच समाजकार्य केलेली आहे आणि म्हणजे जसं आमच्यामध्ये म्हणजे प्रभागामध्ये पाण्याचे तसंच कचरा तसंच लाईटीचं वगैरे असे बरेच कामं आम्ही बघितलेले आहे. यापुढे मला माझ्या प्रभागातील नागरी समस्या ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. वाचनालय आणि ग्रंथालय उभारण्याचं माझं एक इच्छा आहे.
नागरिक तर बरेच म्हणजे सगळे आनंदित आहेत, तरी त्यांना त्यांना असं वाटते माझ्या सोबत असतात कायम, त्यांना माझ्या कामाबद्दल खूप आपुलकी वाटते आणि मला सतत ते वेळोवेळी प्राधान्य देत असतात आणि मला पुढाकार देतात, मला म्हणतात की अती छान काम करती आहेस, आम्ही तुझ्या भाती आहे, तू काही घाबरू नको, आणि परत पुढच्या वाटचालीत मला ते मदत करतात. स्त्रियांसाठी आता स्त्रियांना तर आता बजेट गटामार्फत मी काहीतरी त्यांना उद्योग म्हणून माझा आंबा महोत्सव असतो त्याच्यामध्ये मी त्यांना काहीतरी करायला एक हे देते, स्थान मिळवून देते त्यांना, आणि त्यांच्या एक आनंद तेवढंच उद्योग तर त्यांना देतेच मी, परत त्यांच्या एक आनंदासाठी आत्ता आम्ही एक छोटंसं दांडिया शिबिर घेतलं होतं, त्यामध्ये पण त्यांना खूप एन्जॉय करतात त्या दरवेळेस. नमस्कार, मी रवी वसंत सहाने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गेले अनेक वर्ष मी या भागामध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी पर्यावरण विभागाच्या सहसचिव म्हणून मी काम पाहतो आहे. 2009 आम्ही आणि माझी पत्नी आरती सहाने आम्ही दोघांनीही राजकारणाचा एकत्रच आम्ही कार्य सुरू केले. त्यापासून पुणे शहरातल्या किंवा आपल्या ज्या आमचा जो प्रभाग आहे या प्रभागातल्या ज्या काही नागरिक समस्या असेल याच्यावरती आम्ही बरेचसं लक्ष दिले. त्याच्यामध्ये आले पाण्याची फार मोठी आमच्या भागात समस्या होती, ती समस्या आम्ही दूर केली. कचऱ्याचे अनेकदा विषय होते, कचऱ्याची गाडी काही रोज येत नव्हती, त्याच्यामध्ये पत्र व्यवहार करून किंवा आंदोलन करून आम्ही कचऱ्याचं आता रोज उचलायला आम्ही ते सुरुवात केलेली आहे. लाईट अनेकदा आमच्या भागात जायची, तर स्वारगेटच्या एम एस सी बीमध्ये पण अनेकदा आम्ही भेट देऊन आंदोलन करून लाईटचा पण आम्ही मार्ग म्हणजे व्यवस्थित केला आहे. अनेकदा लाईट जात होती मध्यंतरी, तर त्यामध्ये डी पीचे वगैरे काय करून काम करून घेतले आम्ही, तर आता लाईट जाण्याचं प्रमाण कमी आहे. अशी बरेचशी कामं असतात, त्यातल्या त्यात जे रस्ते जे आहेत या रस्त्यामध्ये समपातळी आणण्याचा आम्ही बऱ्याचदा प्रयत्न करत असतो. इथल्या नगरसेवकांना आम्ही काय सांगत असतो किंवा काही जर आम्हाला वाटत असं की या भागामध्ये रस्ते चांगले नाही तर त्याच्या आम्ही पेपरला बातम्या देत असतो, त्यामार्फत आम्ही त्याची प्रसिद्धी झाल्यानंतर ॲटोमॅटिक ते काम होते. मधल्या काळामध्ये आम्ही एक फार मोठं आंदोलन छेडलं होतं पुणे शहरामध्ये काय आणि आपल्या प्रभागात काय जेवढे बी रस्ते आहेत ना या रस्त्यांवरती नैसर्गिक खड्डे तर आहेच आहेत, म्हणजे जे पावसाने पडतात वगैरे वगैरे ते खड्डे तर आहेच आहेत, परंतु महानगरपालिका निर्मित खड्डे पण आपल्या शहरात आहे, आपल्या प्रभागात आहे. तर तुम्ही म्हणता आहे कसं, तर त्याचं एक उदाहरण असं आहे की तुम्ही रस्त्याने कुठे जावा तुम्हाला ड्रेनेज लाईन आणि पावसाळी लाईन या दोन्ही लाईन तुम्हाला जिथे जिथे दिसेल त्या लाईनवरती अनेक ठिकाणी मेन होल म्हणजे चेंबर हे तुम्हाला दिसेल आणि कुठेही ते समपातळीवर तुम्हाला दिसणार नाही. ते अत्यंत निष्कृष्ट दर्जांनी बांधले जातात, जाणून बुजून तसे बांधले जातात. तुम्ही आज जरी पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल, आम्ही अक्षरशः अनेक रोडवरती मी स्वतः मोजलेले आहेत, एक एक चौकाच्या अंतरावर 40-45 चेंबर पुणे शहरामध्ये आहेत. त्याचा नियम काय आहे की 2 चेंबरमध्ये 30 मीटरचं अंतर पाहिजे, परंतु हा नियम कोण पाळतच नाही. आपलं बजेट वाढवण्यासाठी आणि लोकांना त्यातून काही पैसा करण्यासाठी ठेकेदार वगैरे हे चेंबर जागोजागी 2-2 फुटावरती बांधतात. त्याच्यामुळे काय होते, एक तर निकृष्ट असतात, त्याच्यामुळे गाड्या गेले की ते खाली दबलं जातं आणि 6 महिने परत काम निघतं. हा खेळ नुसता यांचा चालू आहे, 6 महिने पूर्वी बांधायचं परत 6 महिने ह्यांनी त्या ठेकेदाराने बांधायचं आणि त्यातून परत पैसे कमवायचे, हा यांचा चालू खेळ चालू आहे. पण ह्याच्याने काय होतं, नागरिकांना असंख्य त्रास सहन करावा लागतात. गाड्या ज्या आहेत ते खड्डे वाचवण्यासाठी नागरिक इकडनं तिकडनं असे गाड्या फिरवावं लागते त्यांना. तर आमच्या प्रभागात पण अनेक ठिकाणी अशी चेंबरची फार मोठी समस्या आहे. या चेंबर खचल्यामुळे अनेकदा खड्ड्यातून माणूस ये जा करतो, त्यांना पाठीचे मानेचे असे अनेक दुखणं होतात. त्याच्यामध्ये आम्ही आवाज उठवला होता, त्यामध्ये मोठ्या बातमी पण आल्या होत्या, त्यानंतर काही यांच्या कारवाई पण झाली होती, पण नंतर परत जैसे आहे तैसे अशी परिस्थिती आहे. आता आम्ही नागरिकांना एक आम्ही आमच्या अहवालामध्ये एक सांगितलेलं आहे की जर आम्हाला नगरसेवकाची संधी मिळाली, नगरसेवक आम्हाला पद आमच्याकडे आलं, तर प्रथम प्रभागातली जे रस्ते आहेत हे रस्ते समपातळीवर आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि विनाकारण कुठेही काम केलं जाणार नाही. जे नागरिकांना गरजेचं काम आहे हे आपण करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आज बघा, तुम्ही फुटपाथ बांधतात, जे फुटपाथ चांगले असतात ते फोडतात परत बांधले जातात. अनेक जे काम आहेत रस्ते चांगले असतात तर काही ठिकाणी चांगले रस्तेसुद्धा परत ते खोदले जातात परत बांधले जातात, हे थांबलं पाहिजे. नागरिकांचा पैसा आहे,
त्याचा व्यवस्थित त्याचा अपव्यय न होता त्याचा व्यवस्थित उपयोग केला गेला पाहिजे. मेन रस्ते आहे, कचऱ्याची समस्या आहे, पाण्याची ज्या काय भागात अजूनसुद्धा आता आमच्या भागातलं मी ती समस्या दूर केलेली आहे, पण आता प्रभाग मोठा झालेला आहे तर आमच्या मोठ्या प्रभागामध्ये पण अनेक ठिकाणी पाण्याची भरपूर समस्या आहे. कुठे कमी प्रश्न पाणी आहे तर कुठे चांगले प्रश्न पाणी आहे, तर समप्रमाण म्हणजे सगळ्यांना सारखं पाणी मिळलं पाहिजे आणि मुबलक प्रेषण पाणी मिळलं पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. वारंवार नगरसेवकाच्या पदासाठी तेच उमेदवार उभे राहतात आणि प्रभागात कामे केली जात नाहीत, यासाठी नवीन इच्छुक उमेदवारांना संधी दिली जात नाही. जेव्हा करून नवीन उमेदवार प्रभागात नवीन पद्धतीने चांगली कामे करतील असे मत शिवसेनेचे इच्छुक उमेदवार चंदन साळुंके यांनी जनवार्ताच्या मुलाखतीमध्ये सांगितले. नमस्कार, मी चंदन गजाभाऊ साळुंके, प्रभाग 18 शिवसेनेकडून इच्छुक आहे. माझ्या प्रभागामध्ये जर सांगितलं तर भरपूर कामं पेंडिंग आहेत, म्हणजे माझ्या प्रभाग हा पेठेचा येतो तर त्याच्यामुळे प्रभागामध्ये ट्रॉफिकची अडचण खूप आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता लढायचं म्हटलं तर माझ्याकडं या प्रभागामध्ये सगळे नगरसेवक जे आहेत 8 आहेत, टोटल 8 आणि ह्या 8 लढाई द्यायची. हे प्रत्येक नगरसेवकाने 2-2, 3-3, 4-4, 5-5 वेळा हे उपभोगलेलं आहे, नगरसेवक पद हे उपभोगलेलं आहे. भरपूर येतात ना, तुम्ही मी तुम्हाला सांगू का, आज जर बघितलं तर माझ्या प्रभागामध्ये जे नगरसेवक आहेत त्यांनी फक्त 16 रुपये बेंच बनवलेत, 16 रुपयाचे बेंचवरती खर्च केलेला आहे, 25 रुपये फक्त गटरींवरती खर्च केलेला आहे. म्हणजे हा खर्च तुम्ही फक्त एवढाच करताय, बाकी लोकांच्या समस्या तशाच आहेत. रस्ते म्हटलं तर तुम्ही बघितलं का, पूर्वी हा 58 आणि 59 असा वार्ड होता, मधला जो रस्ता होता हा कित्येक वर्ष तसाच पडू नये आणि आजही तसाच पडू नये, त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं जात नाही. हा म्हणतो हा माझ्या प्रभागात येत नाही, तो म्हणतो माझ्या प्रभागात येत नाही, हा रस्ता कित्येक वर्षाला तसाच पडू नये. अशा भरपूर समस्या आहेत की लोकांना व्यवस्थित पाणी मिळत नाही, काही ठिकाणी 24 पाणी येतं, काही ठिकाणी 2-2, 3-3 पाणी येतं. मेसेज हाच पोचवायचा आहे की नवीन लोकांना चांगलं आणि एकदा बघा की चंदन साळुंके जर नगरसेवक झाला तर तो काय करू शकतो, तेवढी कुवत आहे माझ्यामध्ये. मला समाजकार्याचा खूप आवड आहे, त्यामुळं मी लोकांच्या सर्व समस्या सोडून देऊ शकतो. मी खालनं तळातनं वरती आलेलो माणूस आहे, हे मार्गे असे लावेल की सर्वप्रथम ज्या जुन्या गाड्या आहेत, काही लोकांना राग येईल या गोष्टीचा, पण ज्या काही जुन्या गाड्या रस्त्यावरती पडून आहेत ह्या पहिल्या काढायला लावणार. म्हणजे ती गाडी, काही लोक वर्षानुवर्ष ही माझी जागा आहे आणि मी तिथंच गाडी लावणार, ती गाडी कधी आयुष्यामध्ये वर्ष बाहेर काढलेली नसती, ती गाडी जागा अडून ठेवलेली असती. लोकांना पार्किंगला त्या जागा काय, ती गाडी तिथनं निघाल्यानंतर लोकांना पार्किंगला जागा मिळेल. रस्ते जर तुम्ही चांगले केले तर व्यवस्थित सगळ्या समस्या सुटू शकतात. नमस्कार, जनवार्ता थेट भेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण भेटणार आहोत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे यांना. यांच्याशी थेट बातचीत केलीये जनवार्ताचे संपादक जितेंद्र जोशी यांनी. गुड मॉर्निंग. आज शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या नीलम गोरे ताईंच्या घरी आम्ही पोहोचलोय थेट भेट या सत्रात. ताई नमस्कार. नमस्ते, जय महाराष्ट्र आणि जनवार्ताला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू ताई. आज एक औपचारिक गप्पा मारण्याच्या दृष्टीनं ताई आम्ही आलो आहेत आपल्या घरी. महानगरपालिकेच्या इलेक्शनची रणधुमाळी चालू झाली पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये, तर हा पहिला प्रयत्न आहे आमचा की आपली इनिशियल मुलाखत घेऊन आम्ही कंटिन्युअसली आपल्या संपर्कात असणार आहोत. आम्ही एक सुरुवातीचा एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. आपण व्यवसायाने डॉक्टर आणि डॉक्टर कुठलीही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना सुद्धा खूप मोठ्या पदावर शिवसेनेच्या आपण पोहोचलात. बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आणि आता उद्धवजींनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्यावर विश्वास ठेवला आहे. कसं सांभाळता आता हे सगळं? आपण एकतर वैद्यकीय व्यवसाय माझा पूर्ण झाल्यावर मी पुण्याजवळ हडपसरला जवळजवळ 15 प्रॅक्टिस केली. त्या प्रॅक्टिसमध्ये मला बरेच अनुभव आले आणि त्याच्यानंतर माझा सामाजिक कामाबरोबर राजकारणामध्ये माझा प्रवेश झाला. हा राजकारणात प्रवेश झाल्यानंतर अनेक भलेबुरे अनुभव मला आले, पण 98 पासून माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवजी ठाकरे
यांच्या मार्गदर्शनानुसार मी काम करायला सुरुवात केली. पण अभ्यास, कुठेही कसाही प्रसंग आला तरी त्याला सामोरं जायची तयारी आणि शिवसैनिकांचं प्रेम, त्याचबरोबर समाजामध्ये जे सामाजिक घटक आहेत त्यांच्याबद्दलचं मनामध्ये सातत्याने जाणीव असते आणि त्यामधूनच ही वाटचाल सोपी होते असं माझ्या निदर्शनाला आलं. दुसरं, समाजामध्ये प्रश्न एवढे आहेत की आपण जरी स्वस्त बसायचं ठरवलं तरी ते प्रश्न आपल्याला स्वस्त बसू देत नाहीत. आणि स्त्रियांचा जो विश्वास आहे, लोकांचा जो विश्वास आहे, त्याच्यामुळे अजून अजून काम करत राहावंसं वाटतं. आणि त्याचं एक फलश्रुती म्हणा किंवा त्याचं एक जबाबदारी कामाची, ह्या दोन तीन कामाच्या जबाबदाऱ्या माझ्यावर टाकण्यात आल्या. विधान परिषदेची सदस्य, पक्षाची प्रवक्ता, उपनेता आणि याखेरीज विधिमंडळातसुद्धा आता आमचं सरकार असल्यामुळे विशेषज्ञ समितीचे अध्यक्ष, बाकी बऱ्याच काही कमिट्यांवरती काम करते. मी पक्षाची प्रतोद आहे विधान परिषदेमध्ये, त्यामुळे पक्षाचे पक्षश्रेष्ठींचे निर्णय आमदारांपर्यंत विधान परिषदेच्या सांगणं हे सुद्धा माझ्या कामाचा भाग आहे. आणि त्यामुळे हळूहळू कामाच्यामधलं जास्ती वेळाच्यापेक्षा गुणात्मक आपलं काम वाढलं पाहिजे हा माझा प्रयत्न आहे. इंटरनेटवर मी काल सर्च करताना ताई बघितलं की शिवसेनेसारख्या अग्रेसिव्ह पक्षाच्या प्रवक्तेपदी आपलं नेमणूक झालं आणि मला वाटतं आपण पहिल्या महिला स्पोक्स पर्सन आहात शिवसेनेच्या, तर ही खूप मोठी जबाबदारी आहे. कारण शिवसेनेसारख्या ॲग्रेसिव्ह पक्षामध्ये एवढ्या वर्षापासून बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ॲग्रेशन हे समीकरण झालेलं आहे. आणि या ठिकाणी एका महिलेला संधी साहेबांनी दिली आणि आम्ही खूप वेळा चॅनलवर बघतो आपण आपल्या भूमिका खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण करून मांडत असतं. हे स्पोक्सपर्सनची जबाबदारी दिल्यापासून ताई एक ॲडिशनल जबाबदारी तुमच्यावर पडली आहे, खूप अभ्यास करावा लागतो असं वाटतं आपल्याला. एक तर 2002 पासून मी सभागृहात आहे, त्याच्या अगोदर मी सामाजिक न्यायाच्या चळवळी असतील, भूमिहीनांचे प्रश्न असतील, महिला तर प्रश्न आहेतच, शिक्षणविषयक प्रश्न असतील, अशा अनेक चळवळींमध्ये काम केलेले आणि त्यामुळे त्यांनी केलेले अभ्यास, त्यांचे स्टडी रिपोर्ट, तसंच संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सुद्धा मी प्रतिनिधित्व अनेक वेळा केले आणि त्यामुळे ते वाचन आवश्यक जसं आहे तेवढं लोकांचं मन वाचता आलं पाहिजे. लोकांच्या मनात काय आहे, लोकांचे कुठले प्रश्न, त्याला वाचा फुटली पाहिजे. आणि बाळासाहेबांनी आणि उद्धवजींनी सातत्याने हे सांगितलं की आपण लोकांबरोबर आहोत, आपला अजेंडा लोकांवर लादायचा नाही, केवळ वादासाठी वाद करायचा नाही पण लोकांच्या प्रश्नासाठी काम करायचं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की बाळासाहेब नेहमी त्यांचे शब्द होते आणि माननीय उद्धवसाहेब पण ते म्हणतात की केवळ ते महिला आणि पुरुष असा भेद करू इच्छित नाहीत, सैनिक हा सैनिक असतो. आणि त्यामुळे माझ्या प्रवक्ता म्हणून जबाबदारी टाकली गेली ही, मी महिला आहे का पुरुष आहे याच्यापेक्षा सुद्धा मी सैनिक आहे. आणि ही सैनिक अशी आहे की जे चार जणं आम्हाला पहिल्यांदा नेमलं 2007 साली 2007 महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेला, त्याच्यामध्ये स्वतः मनोहर जोशी सर मुख्यमंत्री पदावर काम केलेले, लोकसभेचे अध्यक्ष सुभाष देसाई, संजय राऊत आणि मी. आणि त्यावेळेला बरेच लोकांना प्रश्न होता की प्रवक्ते काय करणार, प्रवक्ते म्हणजे आम्हाला तुम्ही आता प्रवक्ते आदेश देणार का. तर पक्षश्रेष्ठीने दिलेल्या आदेशाचं विश्लेषण किंवा त्याच्यावरचं भाष्य, त्याच्यावरचा प्रतिवाद करणं हे प्रवक्त्याचं काम असतं. आणि विशेषतः तुमच्यासारख्या वाहिन्या जशा वाढत गेल्या तसतसं आपण वेगवेगळ्या प्रकारांनी लोकांशी बोलावं लागतं, टॉक शोज असतात, प्रतिक्रिया द्यावी लागते, पण खूप गतिमानता जास्त वाढली. म्हणजे खरं सांगायचं तर मी स्वतः मुळातली डॉक्टर असल्यामुळे मला त्याचा त्रास वाटत नाही, पण 24/7 सकाळी 7 वाजता रात्री 11 वाजता फोन करतात, फोनो पाहिजे म्हणतात. 10 पैकी 5 वेळा मी नाही सांगते कारण एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती नसताना आपण कशावरही बोलणं योग्य नाही. पण जो विषय आपल्याला असा दिसतो आहे दृढ असा की छोट्या मुलाचं कुठे अपहरण झालं आहे, कुठे खून झालेले आहेत, कुठे कोणाचं ज्याला आपण म्हणू चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी घडलेल्या आहेत, अशा ताबडतोब निर्णय हा घ्यावा लागतो. आणि गतिमानता आहे, त्याचबरोबर पक्षाचं मार्गदर्शन पण चांगलं आहे. अलीकडे खूप छोट्या छोट्या गोष्टीत विचारायला लागत नाही साहेबांना, बरंचसं माहिती असतं, पण तरी धोरणात्मक जेव्हा प्रश्न असतात तेव्हा साहेबच बोलणार हे गृहीत असतं, मग त्यावेळेला उलट आमचं काम खूप सोपं होतं. शिवसेनेमध्ये आदेशाला खूप महत्त्व आहे, सगळे शिवसैनिक आदेशाचं पालन करतात, मातोश्रीवरून आलेला आदेश हा फायनल समजला जातो. आता रिसेंटली ताई बघतोय आपण की शिवसेनेकडे जो ओघ वाढला लोकांचा, याच्यामध्ये बरेचसे गुंड प्रवृत्तीचे लोक पण येऊ इच्छितात कारण त्यांना त्यांचं मे बी गंगेत घोडून हल्यासारखं त्यांना स्वतःला पवित्र करण्याचा प्रयत्न होतो. तर शिवसेना कशा पद्धतीने या तत्वांना थांबवू शकते?
एक असं आहे की अनेक लोक कळत नकळत कधी जमिनीच्या व्यवहारांमध्ये किंवा अन्य काही व्यवहारांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या लोकांची मदत घेतलेली असते आणि कधी ते गैरमार्गाने जाता जाता डॉन बनतात, हा एक वेगळा प्रश्न आहे. दुसरं असं आहे की काही कार्यकर्ते असे असतात की आंदोलनासाठी त्यांनी आक्रमकता केलेली असते, त्यांच्यावर केसेस असतात, कुठल्या रस्ता रोकोच्या केलेल्या असतात, कुठल्या आंदोलनाच्या असतात. आता मला आठवते की सिंहगडला आंदोलन झालं होतं, मी सगळ्या सांगितलं होतं, सागर पण होते, शिंदे त्यावेळेला होते, मला कार्यक्रमात आठवते सांगलं, एखादे तुम्ही असाल. आणि त्यावेळेला मला आठवतं की मी सांगितलं तुम्ही थांबा, आम्ही शिष्टमंडळ घेऊन जातो. आणि आम्ही दहाच्या जागे आधी 50 लोक आले. बरं, आले तर आले, 50 लोक आत गेल्यावर जरावानी बघते तर सगळे आमचे शिवसैनिक फाटकावरून चढून आतमध्ये 300-400 लोक आलेले होते सगळेजणं. आता कुणाला दाई पडायचं अशा वेळेला, पण एक होतं शिवसैनिकांचं की आपण जोपर्यंत असं काहीतरी मनानेच आचकट विचकटपणा करणं हा प्रकार नाही आहे. आणि दुसरं असं आहे की आदेशाने चालते, पण त्याच वेळेला जे लोक राजकारणाचा वापर केवळ शिडीसारखा करणारे, ते राजकारण हा त्यांचा हेतूच नाही आहे. त्यांचा हेतूचमुळे त्यांच्या अवैध धंद्यांना संरक्षण मिळवणं आहे. तर अशा वेळेला जेव्हा ते लक्षात येतं तेव्हा पक्षाने वेळोवेळी अनेक निर्णय पण घेतलेले आहेत, तिकीटं नाकारलेली आहेत. पण काही वेळेला असंही होतं की गर्दीमध्ये लोक येतात, आपल्याला माहीत नसतं हा माणूस कोण आहे काय आहे, आणि त्याचा काहीतरी वेगळाच धंदा असतो, कुठेतरी तो फरार असतो, वॉन्टेड असतो. पण मग कोणीतरी सोशल मीडियावर टाकलं की ते ताबडतोब सांगतात की अरे हा माणूस असा आहे. सुदैवाने माझ्याबद्दल अजून फारसं कधी झालं नाही, कारण मलाच घाबरतात सगळे म्हटल्यावरती अशी अँटी सोशल एलिमेंट्स माझ्याकडे येणार आहेत कशाला. दुसरं असं आहे जितेंद्रजी की राजकारणामध्ये काही पक्ष हे अशा लोकांना इलेक्शनच्याला मुद्दाम बरोबर घेतात, त्यांना घेतात, निवडणुकीपुरते वापरतात आणि यूज आणि थ्रो, बांधा यूज करा आणि फेकून द्या, आणि निवडणुकीनंतर परत त्यांना जेलमध्ये घालतात. हेच लोक विशेष म्हणजे मला आश्चर्य वाटतं. आणि खरं सांगायचं तर अत्यंत भयानक गोष्ट म्हणजे अशामधूनच नंतर एन्काउंटर घडवले जातात. आणि म्हणून जे समाजामध्ये विविध प्रकारचे लोक आहेत त्याच्यात जे अवैध धंद्यातले लोक आहेत त्यांना तर उलट मी सांगते की बाबा तुम्ही गृहीत धराल की राजकारणात आल्यावर आपण पावन होऊ असं नाही आहे. राजकारणामध्ये आल्यावर अजून तुम्ही लोकांच्या रडारवर येणार आहात, तात्पुरतं संरक्षण मिळाल्यासारखं वाटेल आणि नंतर मात्र तुमचा गेम कधी केला जाईल कळणार नाही. अशा पद्धतीने शिवसेनेने कधीही लोकांना वापरलं नाही आहे. जो आला असेल त्यांनी जर का तो धंदे सोडून दिले, त्याच्याकडे कोर्टाचे आदेश असतील किंवा मी या केसेसमधून मुक्त झालेलो आहे तर गोष्ट वेगळी, पण मग त्यांनी आल्यावरती परत ते चालू झालं असेल तर नंतर जर का कुठे त्यांना पोलिसांनी पकडलं तर त्यांना कोण वाचवत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तरी नोटाबंदीचा निर्णय मोदी सरांनी घेतला, अनेक आरोप प्रत्यारोप झाले, शिवसेनेनेही त्याविषयी एक भूमिका मांडली, शिवसेना दिल्लीच्या रस्त्यावर पण खासदारांसकट सामील झाली विरोधकांमध्ये. असं दिसतंय की नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये या निर्णयाचा फायदा ॲक्च्युली बी जे पीला होताना दिसतो आहे, म्हणजे नंबर्स तर बी जे पीचे सगळ्यात जास्त आलेत. याविषयी आपल्याला काय वाटतं? एक तर पहिली गोष्ट असं आहे, प्रत्येक पक्षाचे, मग ते शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, NCP असेल, यांचे काही बालेकिल्ले होतेच. म्हणजे विदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष आधीच होता, कोकणामध्ये आम्ही होतो, मराठवाड्यामध्ये पहिल्या फेजमध्ये आमचा परफॉर्मन्स चांगला राहिला. आता नंतरच्या काळामध्ये नगरपालिकांच्या मध्ये स्थानिक समीकरण, नवीन लोक घेणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय व्यवहार केले जातात. पण साधारण एक आपण पाहिलं गेल्या काही वर्षांमध्ये तर ज्यांचं बहुमत असतं किंवा जी सगळ्यात सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे मोठी, त्यांचे जास्त नगरसेवक निवडून येतात, हा आत्तापर्यंतचा एक ट्रेंड राहिलेला आहे. एक दुसरं, नोटाबंदीचा बद्दल हेतू जो आहे नोटाबंदीच्या पाठीमागे, काळ्या पैशाला बंद करणं किंवा अतिरेकी दहशतवादी कारवायांना आपण रोखणं, ह्याला आमचा पाठिंबाच आहे. फक्त सामान्य लोकांना रांगेत उभं राहिल्यामुळे किंवा असंघटित क्षेत्राला त्याच्यामध्ये वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे आज 25-30% सगळ्या व्यवहारावरती जे परिणाम झालेत आणि त्याचा जो 2.5% GDP कमी झालेला दिसतो आहे आज, म्हणजे स्वतः रिझर्व्ह बँकेने जाहीर केले, त्याच्याबद्दल आम्हाला निश्चित काळजी वाटते. आणि त्यामुळे पण आम्ही निवडणुकीमधला हा काही प्रचाराचा मुद्दा केलाच नव्हता ना, म्हणजे इतर पक्षांनी जसा केला असेल आम्ही बोलत होतो, पण सभांचा सगळा जो अजेंडा होता तो स्थानिक विकास कार्यक्रमच होता. आणि आताही महानगरपालिकांमध्ये स्थानिक विकास कार्यक्रमच राहील की ज्याच्यामध्ये लोकांना दिलासा देणं, असं या निवडणुका ज्या असतात महानगरपालिका किंवा नगरपालिकांच्या या रोजचा त्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठीच्या असतात. आणि त्यामुळे त्यासाठी आपल्याला चांगलं वेळ देणारी माणसं निवडून देणं, इमानदारीमध्ये काम करणारी, हा महत्त्वाचा भाग आहे. आता काही वेगवेगळ्या कारणांच्यामुळे
थोडंसं निवडणुकांमध्ये जेवढं अपेक्षित तेवढं यश शेवटच्या टप्प्यात आम्हाला मिळालं नाही, पण त्याला एक महत्त्वाचं जे कारण आहे ते मला असं वाटतं का एखादंच लक्ष्मीदर्शनसुद्धा असू शकेल. तुम्ही खूप चांगल्या मुद्द्याला हात घातलं आहे. लक्ष्मीदर्शन हा वर्षानुवर्ष आपल्या भारतीय राजकारणाचा खूप मोठा पार्ट राहिलेला आहे. याच्यावर मला एक विचारायचं आहे की बी जे पी आणि शिवसेना दोघंही आता सत्तेमध्ये आहेत. खूप चांगल्या पद्धतीने लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या मला वाटतं त्या पूर्ततेकडे वाटचाल होताना दिसते, कारण पुणे मेट्रो असेल किंवा शिवस्मारक पण खूप चांगल्या पद्धतीने आता उद्घाटन झालं आहे. विचारायचं पॉईंट तरी असं आहे की हे सगळं होत असताना शिवसेना बऱ्याच वेळा सत्तेत असूनही विरोधकांची भूमिका घेते. सामान्य माणसं थोडे कन्फ्यूज आहे त्या बाबतीमध्ये शिवसेनेला काय हवं आहे, चला सत्ता मिळाली असूनसुद्धा विरोधकांच्या भूमिकेमध्ये का असं आहे. तुम्ही जर का थोडंसं मागे वळून पाहिलं आमचं ट्रॅक रेकॉर्ड तर शिवसेना ज्याला मोठा सगळ्यात पक्ष होता आणि आमचे मुख्यमंत्री होते तेव्हाचं सुद्धा मला एक उदाहरण आठवते की प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की नव्या मुंबईच्या जवळ आणि त्यांनी सांगितलं होतं की आमचं काय, हा प्रश्न त्यांनी शिवसेना प्रमुखांना विचारला होता. आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धवजींना सांगितलं होतं की तुम्ही स्वतः व्हिजिट करा आणि व्हिजिट करा आणि त्याच्यानंतर तो प्रकल्प रद्द करण्यात आला. त्यामुळे मी तर असं म्हणेन की लोक हे जे म्हणत आहेत ना याचं उत्तर आम्ही कधी देऊ शकू जेव्हा आम्ही बहुमतामध्ये सगळ्यात मोठा पक्ष असू आणि तरी लोकांच्या प्रश्नावरती आम्ही सातत्याने सरकारमधल्या योग्य त्या मार्गावरती राहावं. रिमोट कंट्रोल याचा अर्थच हा आहे की ते काम जर का बरोबर चाललं नसेल तर त्याच्यामध्ये बदल घडवता येणं आणि त्याच्यामुळे रिमोट कंट्रोल हा फक्त एक काहीतरी तांत्रिक किंवा विनोदाची कल्पना नाही आहे तर सरकारवरचा अंकुश या दृष्टिकोनातून बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. आणि आजही आमचा व्यक्तीला विरोध कुणाला नाही आहे पण ज्या लोकांच्याबद्दल काही फार मोठे प्रश्न तयार होतात मग कुठे याच्याबद्दल काही गुन्हेगारांशी संभाषणाचे विषय येतात किंवा काही वेळेला भूखंडांबद्दलचे मोठे विषय येतात की ज्याच्यात कोर्टाने हस्तक्षेप केलेला आहे तर तिथे जर का सुद्धा आम्ही मौन पाळलं तर मग अर्थ असा होतो की आमची पण मुकसंमती आहे. किंवा दुष्काळासारखा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला दिसलं की अंमलबजावणी नाही आहे पुरेशी त्याच्यामुळे शेतकरी कालसुद्धा एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे. अशा प्रश्नांच्यामध्ये आम्ही जी भूमिका घेतो ती सरकारच्या विरोधासाठी नसून सरकारमध्ये सुधारणा होऊन ज्या विश्वासाने लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्या विश्वासाला सार्थक ठरवण्यासाठी सुधारणा व्हावी हा आपला हेतू आहे. दुसरं असं आहे की चुकीचं झालं तरी दांभिकपणा करायचा हा प्रकार नाही आहे. पूर्वीच्या वेळेला जेव्हा आमच्या काही मंत्र्यांच्याबद्दल थोडे आक्षेप झाले तर त्यावेळेला स्वतः शिवसेना प्रमुखांनीच त्यांना पदापासून मुक्त केलं होतं. त्यामुळे ह्या ज्या गोष्टींचा विचार जर का केला तर ज्याला टीका होते तर त्याला ते वाईट वाटतं हे स्वाभाविक आहे, परंतु केवळ टीकेसाठी ती टीका नाही आहे तर ती सुधारणा व्हावी हाच आमचा हेतू आहे. ॲक्च्युली याच प्रश्नाचा एक दुसरा पार्ट विचारायचं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता बॅकफूटवर आहेत, बी जे पी शिवसेना फ्रंटला आहेत, असा आक्षेप ॲक्च्युली त्यांच्यातर्फे बऱ्याच वेळा केला जातो की शिवसेना बी जे पी दोघं मिळून हे सगळं कुंभांड रचल्यासारखं करतायत की तुम्ही आम्ही सत्तेत आहोत की तुम्ही थोडं विरोधकांसारखं बघा, विरोधक ठेवायचेच नाहीत की असं काहीतरी प्लॅन दोघं मिळून तुम्ही करताय असा आक्षेप वाटतो. काय तुम्हाला काय वाटतं याच्यावर? एक मला असं वाटतं की जे काही अपरिहार्य अशा गोष्टी घडल्या विधानसभेच्या वेळेला आणि त्यावेळेला आम्ही स्वतंत्र लढलो तर त्यावेळेला हे प्रत्यक्षातच समोर आलं ना की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोघं लढल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अत्यंत नगण्य मतं मिळाले. त्यामुळे का अभूतपूर्व अशा संक्रमणातून आपण गेलो आणि ज्याच्यामध्ये सत्तेत असणारेच पक्षांच्याबद्दल इतकं नाराजी होती प्रचंड की त्यांना म्हणजे स्वतःचं शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर करावं लागलं की आम्ही युती तोडतो. म्हणजे भाजप आणि शिवसेनेची युती तोडण्याचा मुहूर्त वाट बघत होते ते. आणि आजसुद्धा आमच्यावर जे टीका करतात की शिवसेनेचे वाघाचं अमुक झालं तमुक झालं ते तर गलिकाचा गात्र होऊन बघतायत, वाट बघतायत, सभागृहामध्ये भूमिका मांडत नाहीत, सभा आणि परिषदेमध्ये कामकाज होऊ देत नाहीत, कारण समोर जर का बोललं सरकार तर आपलीच प्रकरणं बाहेर निघतील ही भीती आहे त्यांच्यासमोर. आता आज विखे पाटलांचं स्टेटमेंट आहे की माझे मुख्यमंत्र्यांशी संबंध जे आहेत त्यांचे ते राजकीय मैत्रीच्या पलीकडचे आहेत असं सांगायची वेळ येणं म्हणजे फार मोठी नामुष्की आहे. आणि जे दोन चार लोक त्यांच्या पक्षांमधले बोलत असतील तर त्यांचं काही नसेल अडकलं घोंगडं तर त्यांना त्यांचा पक्ष विचारत नाही असा प्रकार आहे सगळा. त्याच्यामुळे आम्ही मुद्दाम ठरवण्याचा काही प्रश्न नाही आहे
ही युती अजून चांगल्या यांनी संवेदनशीलतेने आणि अजून जबाबदारीने झाली असती तर आम्हालाही आवडलं असतं, पण ते शेवटी अपरिहार्य आहे कारण दोन्ही पक्षांचं स्वरूपही बदलत चाललेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस गेले जवळजवळ 10 वर्षापेक्षा जास्त पिरियड झालं पुणे आणि पिंपरीच्या दोन्ही ठिकाणी सत्तेवर आहे. विकासाच्या कामाच्या बाबतीत जर सामान्य नागरिकांना कोणालाही विचारलं तर कोणी सांगेल की विकासाची कामं खरंच चांगल्या पद्धतीने झाली नाही आहेत, कारण पुणे पिंपरी चिंचवड ज्या जोमाने वाढलं मेट्रो सिटी म्हणून वाढलं पण विकास झाला नाही. तर अपेक्षा जसं बी जे पी आणि शिवसेनेकडनं आता आहेत तर आपल्याला काय वाटत आहे की शिवसेना कशा पद्धतीने काम करेल की ज्या योगे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपण सत्तेपासून दूर ठेवू शकाल? जसे आमच्या पक्षामध्ये एक अभ्यास आणि संघटनात्मक आमचा अनुभव जो आहे त्यात पक्षाकडे फार मोठा अनुभव आमच्या गाठीला आहे तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत आमचे जवळजवळ 25 ते 30 पेक्षा जास्त महापौर होऊन गेलेले आहेत. मुंबईमधली बस सेवा असेल, पाणीपुरवठा असेल, आज तुम्ही बघाल किती क्रीडांगणं आणि मैदानं उद्यानांची उद्घाटनं होत आहेत, त्याचं नूतनीकरण होत आहे, अशा प्रकारच्या भूमिका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतला वाहतुकीचा प्रश्न. हे पहा, मुंबईमध्ये सिग्नलच्या नुसार वाहतूक पाळली जाते हे काही पोलिसांनी केलं नाही आहे. वाहतूक पोलीस आणि मुंबई महानगरपालिका यांनी संपूर्ण सिग्नलची यंत्रणा अनेक वर्षापासून उभी केली आहे आणि ती चालवली जाते की जे पुणे महानगरपालिका आणि पुण्याच्या यंत्रणेला वाहतुकीच्या यंत्रणेला शक्य झालेलं नाही. आजसुद्धा तुम्ही रात्री बघाल तर 11 वाजता अनेक सिग्नलला चारी बाजूनी लोक एकमेकावरती डॅश करायला येतात. आणि हे ज्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात होतो 2012-13 स्वतः पालकमंत्रीने अनेक लोक अनेक मुद्दे मांडलेले आहेत, पण आज आता 2016 म्हणजे 2 वर्ष पूर्ण झाली पण ह्या गोष्टी की ज्या करायला खरं 6 महिने पुरतात तसं झालं नाही आहे. दुसरं असं आहे, महानगरपालिकांमध्ये दोन्ही मोठमोठ्या वास्तू उभ्या केलेल्या आहेत महानगरपालिकेने, पण त्याचा विनियोग कसा केला जाईल याचा पत्ता नाही. BRTSची तीच परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे वाहतुकीचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, यासारख्या प्रश्नांसाठी PMRDA केलेलं आहे. आमची तर अशी अपेक्षा आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड यांच्यासाठी धरणं, स्वतंत्र पाण्यासाठी धरण असावं. एवढी धरणं आसपास वेढा आहे पण धरण उशाला आणि कोरड घशाला अशी आज पुणेकरांची अनेक ठिकाणी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे मुंबईला जसं धरण आहे तशा पद्धतीचं धरण उद्या बांधण्याचं सुद्धा स्वप्न आमचं आहे की ज्या धरणाचा उपयोग पुणेकरांसाठी आणि पिंपरी चिंचवडच्या आणि आसपासच्या परिसरातल्या लोकांसाठी होऊ शकेल. आणि जे पाणी आहे ते आमचं पाणी तुम्हाला देणार नाही, तुमचं पाणी ह्यांना सोडणार, कोणाच्या घरचं पाणी नाही आहे. हे जे आहे शहरवासीय जे आहेत ते पण ह्युमन रिसोर्समध्ये आज एवढं मोठं त्यांचा सहभाग आहे, एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज इथे येत आहेत. आणि पुढच्या काळामध्ये आज आपण जगाच्या स्पर्धेमध्ये जात असताना पुणे, मुंबई, नाशिक याच्या जोरावरती पुढे जर का जाणार आहोत तर पुणेकरांबद्दल एवढी हास्यास्पद आणि अशी उपहासाची भूमिका का, हा प्रश्न सगळा आहे. आणि म्हणून कोणी कोणाच्या तरी आंघोळी काढत बसण्यापेक्षा प्यायचं पाणी कसं देता येईल हे बघावं असं मला वाटतं. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपण चारही पक्ष वेगवेगळे लढलात आणि लोकांनी जो कौल दिला त्याच्यानंतर तो कौल ॲक्सेप्ट करून शिवसेना आणि BJP पुन्हा सत्तेत आलं. तर आता हाच ओघ कायम ठेवून निवडणुकीनंतर एकत्र येण्याच्या ऐवजी निवडणुकीपूर्वीच युती झाली तर ती योग्य असेल असं वाटतंय आपल्याला? दोन गोष्टी आहे त्याच्यामध्ये. एक, पहिलं म्हणजे राजकारण जे आहे ते खूप गेल्या काही वर्षांपासून अत्यंत अस्थिर आणि अत्यंत अनपेक्षित घटनांनी भरलेलं असतं. हा संपूर्ण युतीचा जो विषय आहे तो मनपूर्वक युती झाली तर चांगली असते. मी 2012 संपर्क प्रमुख होते आणि त्यावेळेला मला आठवते तेव्हाही युती झाली पण थोडीफार मनामध्ये नाराजी कार्यकर्त्यांच्या राहिली आणि त्यांना मग असंच वाटतं की बाबा आम्हाला संधी मिळाली नाही किंवा आम्हाला सीट चांगल्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे या विषय जर का केला तर युती सामोपचाराने आणि चांगल्या वातावरणात झाली तर उत्तम, पण आता दिवस राहिले नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे काय तो निर्णय घेतील, परंतु एक साधारणपणे 3-4 जानेवारीपर्यंत युतीच्या दृष्टीने काही पावलं जर का पुण्यात पडली नाहीत तर आपल्याला आमची तयारी आपल्याला एकट्याला करता यावी अशा पद्धतीने आम्ही मानसिक आणि पक्ष म्हणून तयारी आमची चालली आहे. आता शेवटचा प्रश्न, चारही महत्त्वाचे पक्ष आहेत लढतीमध्ये, पुढचा महापौर पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये कुठल्या पक्षाचं बघायला मिळेल?
अर्थातच शिवसेनेचा असेल असंच मला वाटतं आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे, आशा आहे लोकांच्याकडून की त्यांनी एक तडफदार भूमिका जी शिवसेना घेत असते. आपण आज व्यापक भूमिकेतून काम करतो आहे पण पुणे हे पुण्यासारखं राहिलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणणार नाही कुठलं तरी सनातनी विचाराचं पुणे असावं, कारण पुणे शेवटी प्रागतिक विचारांचं, उद्योगाचं आणि पुण्यात जे मान्य होतं ते महाराष्ट्रात मान्य होतं असं हे पुणे शहर आहे. तर पिंपरी चिंचवडचा आपण विचार केला तर पिंपरी चिंचवडमधलं जे सगळं वातावरण आहे ते थोडं त्याला ग्रामीण बाज असला तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं सुद्धा सुधारणा तुम्ही करणं, केवढ्या झोपडपट्ट्या आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, म्हाडाची घरं बांधली गेलेली नाही आहेत, आजही नदीच्या पूररेषेचे प्रश्न आहेत असे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांधकामं नियमित करण्याचा प्रश्न जो फार मोठा आहे की स्वतःच्याच जागेवर असणाऱ्या जमिनी आज पुण्याच्या आसपास असणाऱ्या, तर याच्यासाठी जी एक भूमिका कोर्टात मांडून नियम व्हायला पाहिजे होते ते झाले नाही आहेत. तर यासाठी म्हणून केवळ दुभती गाय म्हणून पिंपरी चिंचवडकडे पाहिलं गेलं आहे तोच पुणे शहरामधले प्रकार आपल्याला दिसून येतो. आणि माझं हे निरीक्षण आहे की जे लोक असं पुण्यातल्या आणि पिंपरी चिंचवडच्या लोकांशी वागतात त्यांना काही वर्षामध्येच त्याचे दणका बसतो, हे आपली उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आणि या पार्श्वभूमीवरती या दोन्ही शहरांमध्ये आमचा महापौर असावा अशी आमची निश्चितपणाने तयारी चाललेली आहे. आणि या सगळ्या कामाच्यामध्ये जी जनता आहे, लोक आहेत, त्याच्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे भूमिकेवर प्रत्येकाचं लक्ष असतं पण युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यामुळे तरुण मुलं फार आकर्षित होत आहेत. म्हणजे मला एक चांगलं वाटतं की तरुण मतदारांच्या मनात जी एक नकारात्मक भावना असते किंवा नोटा म्हणजे तो नोटाचा ऑप्शन वापरा वगैरे, त्याच्याऐवजी या भूमिकेमधून सोशल मीडियावरून जी मुलं होत आहेत तर त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांना शहराचा चेहरा बदललेला पाहिजे आणि त्यानुसार मग वायफायच्या सुविधा सगळीकडे देणं असेल किंवा स्वच्छतागृहांसारखे मूलभूत प्रश्न जे आहेत त्याला ॲड्रेस करणं असेल, यासारख्या मुद्द्यांबरोबरच हे शहर सुरक्षित असलं पाहिजे. कारण या दोन्ही शहरांच्यामध्ये प्रचंड गुन्हेगारी म्हणण्यापेक्षा काल तुम्ही पाहिलं IT मधल्या त्या मुलीवरती खून झाला आणि आपण ह्या दोन्ही शहरांच्यामध्ये निर्भयतेने लोकांना जाता आलं पाहिजे. आज मुंबईमध्ये सुद्धा आहेत प्रश्न पण मुंबईत तुम्ही बघा रात्री 12 वाजतासुद्धा बसमधून सिद्धिविनायकला लोक दर्शनाला जातात, जाऊ शकतात आणि चालत महिलांचे ग्रुप जाताना आपल्याला दिसतात. तसं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 2-व्हीलर चालवणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे, तर यांच्यासाठीसुद्धा सुरक्षितता फार आवश्यक आहे आणि या सगळ्या मुद्द्यांवरती काम करायला आम्हाला संधी द्यावी पुणेकरांनी आणि पिंपरी चिंचवडवासियांनी. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही त्याच सुमाराला येते, तर या सगळ्यामध्ये चांगल्या प्रकारे आमचे जे जे आज निवडून आले आहेत नगरसेवक त्यांच्या भागामध्ये त्यांनी उत्तम उदाहरणं तुम्हाला कामाची दिसून येतील, तर हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. ताई, जनवर्तातर्फे दोन्ही ठिकाणी आपला महापौर येईल असं आपण म्हणत आहे. 16 फेब्रुवारीनंतर याचं विश्लेषण करायला पुन्हा मी आपल्याला भेटायला येतो. थँक्यू. जय महाराष्ट्र. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.